राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारनं शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पावसामुळे भूगर्भातील पाणी वाढलं असून टँकरचा खर्च वाचणार असल्यानं तो शेतकऱ्यांसाठी वापरण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. ते मी असं म्हणेन, जेवढा पाऊस पडतोय तेवढा चांगला आहे, शेतकऱ्याचं नुकसान होतं याच्याबद्दल दुमत नाही. ते फायनान्शियली आपल्याला असतात कॉम्पन्सेट करता येतं शेतकऱ्यांना, परंतु जे काही जमिनीचं पाणी 400-400, 600-600, 800-800 फूट खाली गेलं होतं, या पावसाच्या निमित्ताने असणारं वॉटर टेबल वाढायला फार मोठी सोय झाली असेल मी त्या ठिकाणी मानतो. शेतकऱ्यांचं ताबडतोबीने नुकसान झालं आहे याच्याबद्दल दुमत नाही. शासनाने कुठल्याही आडकाठी न घेता त्याचं कॉम्पन्सेशन द्यायला सुरुवात केली पाहिजे असं माझं सरकारकडे आग्रह आहे. यावर्षी आपल्याला असणारं कॉम्पन्सेशनची अमाऊंट क्वांटम जो आहे तो फार मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. पण शासनाने एक लक्षात घेतलं पाहिजे की जमिनीच्या पाण्याची पातळी वाढली तर पुढच्या वर्षी आणि त्याच्यानंतर येणारे 10-11 वर्ष शासनाला पुन्हा अशा रीतीचे कॉम्पन्सेशन देण्याची परिस्थिती येणार नाही याची याचंही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी आज असायला बघतोय की जे विभाग महाराष्ट्रातले रेन शॅडो झोन म्हणजे जिथे पाऊस पडतच नाही अशी जी काही महाराष्ट्रातले झोन आहेत त्याही झोनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तिथंही आज पिकं पावसामुळे गेलेली आहेत ही पहिल्यांदा माझ्या अंदाजानं मी 60-65 वर्षामध्ये असताना ऐकतो आहे की रेन शॅडो झोनमधली पिकं ही पावसामुळे नष्ट झाली पहिल्यांदाच मी त्या ठिकाणी ऐकतो आहे. हे माझ्या दृष्टीने असताना फार चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. फायनान्शियल लॉस शेतकऱ्याचा जो आहे तो शासनाने पूर्ण 100% भरून दिला पाहिजे या मताचा मी आहे. पण पाऊस हा आला आणि दुष्काळी भागातही आला याचं माझ्या अंदाजानं एक तिथल्या लोकांना एक फार मोठा दिलासा आहे. वॉटर टेबल तिथलं वाढलेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाने एक लक्षात घेतलं पाहिजे की टँकरमुक्त हे प्रत्येक सरकार म्हणत होतं, कुठलंही सरकार ह्यांनी टँकरमुक्त केलं नाही. निसर्गानेच ती गावं आता टँकरमुक्त केलेली आहे, त्याच्यामुळे टँकरवरचा सगळा जो खर्च आहे तो सगळा खर्च शेतकऱ्यांना कॉम्पन्सेशनमध्ये द्यावा अशी आमची मागणी आहे.